या कवितेचं थोडक्यात स्पष्टीकरण पाहूया. कवी राजा ढाले यांनी या कवितेत तुम्हाला काय काय वर्णन करून दाखवलेलं आहे त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेच्या दोन दोन ओळी आपण इथे स्पष्ट करूया. कवितेतल्या पहिल्या दोन ओळी आहेत, पडघम वरती टिपरी पडली तडम तड तड तडम. विद्यार्थी मित्रांनो, पडघम हा शब्द तुम्हा सगळ्यासाठी नवीनच असेल. पडघम म्हणजे काय माहिती आहे? आपण शब्दार्थात हा शब्द बघणारच आहोत. पडघम याचा अर्थ आहे एक चर्मवाद्य. आता हे चर्म म्हणजे काय बरं? तर चर्म म्हणजे एक कातडी वाद्य. जसं तुम्ही डफ बघितलेलं असेल, ढोलक बघितलेलं असेल, ढोलकी बघितलेली असेल, याप्रमाणेच पडघम हे सुद्धा एक चर्मवाद्य आहे. आणि या वाद्यावर जेव्हा टिपरी पडते तेव्हा होणारा जो आवाज आहे तो तडम तडतड तडम असं कवी राजा ढाले यांना या ठिकाणी म्हणावयाचा आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, पडघम वरती टिपरी पडली तडम तडतड तडम. यानंतर कवितेच्या दुसऱ्या दोन ओळी जर आपण बघितल्या तर त्यात म्हटलेलं आहे, कौलावरती थेंब टपोरे तडम तडतड तडम. विद्यार्थी मित्रांनो, पावसाळा ऋतूमध्ये पाऊस पडल्यावर होणाऱ्या विविध आवाज आपण ऐकलेले असतील. पावसाचे थेंब जेव्हा आपल्या घराच्या छतावर पडतात तेव्हा होणारा आवाज जो आहे तो तडम तडतड असा आहे. या ठिकाणी कवी म्हणतायत की कौलावर जेव्हा पाण्याचे टपोरे थेंब पडतात तेव्हा आवाज होतो तडम तडतड तडम. यानंतर आपण कवितेच्या पुढच्या दोन ओळी बघूयात. म्हातारे हरभरे भरडते ढगात गडगड गडम. पावसाळा ऋतूमध्ये ढगामध्ये आणि आकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येत असतात. कधी विजेचा कडकडाट होतो तर कधी ढगांमध्ये गडगडाट होत असतो. आणि हा ढगात होणारा जो गडगडाट आहे तो जणू काही जेव्हा म्हातारी जात्यावर हरभरे भरडते त्यावेळी होणाऱ्या आवाजाशी याचं साधर्म्य आहे असं कवींना इथे म्हणावयाचं आहे. जात्यावर दळले जाणारे जे हरभरे आहेत जेव्हा ते भरडले जातात ते जाडसर असे भरडले जातात आणि ते भरडताना जात्यावर जसा आवाज येतो तसा आवाज जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ढगात येतो असं कवींना इथे म्हणावयाचं आहे. यानंतर कवितेच्या पुढच्या दोन ओळी आहेत, थेंबासोबत वीज कोसळे कडम कडकड कडम. जेव्हा पावसाचे थेंब जमिनीवर येतात त्यावेळी खूप वेळा विजेचा कडकडाट आपल्याला ऐकू येतो आणि आकाशामध्ये होणारे ही जी वीज आहे तिचा कडकडाट जेव्हा होतो तेव्हा आपल्या सगळ्यांना जणू काही भीती वाटते. खूप वेळा तुम्ही बालमित्र जेव्हा विजेचा कडकडाट होत असेल तेव्हा तुमच्या पालकांजवळ जात असाल, हो ना? तुम्ही अनुभव घेऊन बघा. पावसाळा ऋतूमध्ये बाहेर होणाऱ्या विजेच्या कडकडाटाचा आवाज येतो तेव्हा तुम्ही कुठली कृती करतात? विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये पुढच्या दोन ओळी जर आपण बघितल्या तर त्यात दिसत, थेंबाभोवती जलात उठती तरंग थर थर तरंग. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एखाद्या साचलेल्या पाण्यामध्ये एखादा खडा टाकून बघा आणि तळत्या पाण्यामध्ये तुम्ही जेव्हा खडा टाकतात तेव्हा तिथे पाण्यामध्ये छोट्या छोट्या लहरी उमटतात. आपण समुद्रामध्ये पाहिलेल्या लाटा आणि ह्या लहरींमध्ये खूपच साम्य असतं. तर तिथे इथे कवींना म्हणावायचं आहे की थेंबामध्ये जेव्हा एखादा असा कण पडला किंवा एखादा खडा पडला तेव्हा जे तरंग उठतात ते तरंग पाहायला आणि थेंबामध्ये पडलेला खडा पडताना होणारा तो डुबकड असा आवाज म्हणजे ते तरंग पाहताना जणू काही गंमत वाटते. यानंतरच्या कवितेतल्या पुढच्या ओळी जर आपण बघितल्या तर नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग. बघा विद्यार्थी मित्रांनो, पावसाळा ऋतू म्हटला की आपल्याला शेतकऱ्यापासून तर अगदी प्रत्येक व्यक्तीला खूप आनंद होत असतो. शेतकऱ्याला शेतामध्ये पीक पिकवण्यासाठी पाऊस खूप गरजेचा असतो आणि याच पद्धतीने पाणी आहे तर आपलं जीवन आहे. याच ओळीप्रमाणे पावसाची आपण प्रत्येक जण पावसाळा ऋतूमध्ये वाट बघत असतो आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ही कोरडी झालेली जी पृथ्वी आहे
ती अगदी हिरवीगार होते आणि सगळं काही वातावरण जे आहे ते अगदी आनंददायी आणि आल्हाददायक होत असतं. आणि कवींना इथे ह्या पुढच्या दोन ओळींमध्ये हेच म्हणावायचं आहे की नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग. पाऊस जसा जसा येत जातो, पावसाने जशी जशी धरती तृप्त होत जाते, तसं तसं सार अंगण अगदी आनंदाने नाचतं. जणू काही सारी जमीन सारी पृथ्वी अगदी आनंदित होऊन जाते असं कवींना या ठिकाणी म्हणावायचं आहे. यानंतर कवितेच्या शेवटच्या कडव्यात जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, पाऊस धारा मध्येच वारा पान पान सळसळून. बघा, जेव्हा पावसाच्या धारा जमिनीवर येतात आणि मध्येच वाऱ्याची झुळूक येते, तेव्हा त्या वाऱ्याच्या झुळूकमुळे आणि पावसाच्या धारांमुळे जे झाडं आहेत, विविध झाडांची पानं आहेत, ती पानं त्या वाऱ्याने सळसळू लागतात आणि जणू काही सार वातावरण अगदी उल्हासित होत असतं, आनंददायी होत असतं आणि त्या पानांच्या सळसळल्याप्रमाणे सगळीकडे उत्साहाचं वातावरण तयार होत असतं. कवितेच्या शेवटच्या दोन ओळी जर आपण पाहिल्या तर धरतीच्या रंध्रारंध्रातून संगीत आले जुळून. या ठिकाणी रंध्र या शब्दाचा अर्थ आहे छोटी छोटी छिद्र. तर धरतीच्या किंवा पृथ्वीच्या जमिनीवरचे जे छोटे छिद्र आहेत त्यावर पावसाचे थेंब जेव्हा पडतात तेव्हा जणू काही या पावसाचं आणि या जमिनीचं संगीत जुळून येतं. म्हणजे या दोघांमध्ये कुठेतरी सारखेपणा येतो आणि वातावरण आनंददायी आणि उल्हासित करण्यासाठी धरती आणि पाऊस, आकाश आणि जमीन एकमेकाला भेटून साऱ्या सृष्टीला आनंददायी किंवा उल्हासित आणि चैतन्यमय बनवत असतात असं या ठिकाणी कवींना म्हणावायचं आहे. या पूर्ण कवितेत जर आपण पाहिलं तर खूप सारे आवाजदर्शक शब्द आपल्याला दिसतात. कवी राजा ढाले यांनी अतिशय सुंदररित्या पावसाच्या वेळी असणारं वातावरणातील वातावरण या सगळ्याचं वर्णन या कवितेत केलेलं आहे. चला तर मग यानंतर आपण कवितेमधले आलेले आवाजदर्शक शब्द आणि स्वाध्याय यांचा अभ्यास पुढील प्रमाणे करूया. धन्यवाद.